शिर्डी नगरपंचायती नगरपरिषद व्हावी यासाठी टाकलेला सर्वपक्षीय बहिष्कार हा यशस्वी झाला असून शिर्डी नगरपरिषद होण्याबाबत आदेश निघाला असल्याचे सांगत आज शिर्डीतील सर्वपक्षीय नेते आणि ग्रामस्थांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे. शिर्डी नगरपंचायत समोर, द्वारकामयी मंदिरासमोर तसेच मारुती मंदिरासमोर फटाके वाजून पेढे भरून आज सर्वपक्षीय नेते आणि ग्रामस्थांनी एकत्र येत आज गावाचा विजय झाला असल्याचे सांगितले. आदेश दिला की शिर्डी नगरपंचायत नगर परिषद करण्यात यावी, परंतु विलंब झाला. दरम्यान शिर्डी नगरपंचायतीची निवडणूक पुन्हा नव्यानं लागली आणि दरम्यान मग आपण अवमान याचिका दाखल केली. नगरपंचायतीची नगर परिषद करून पुन्हा शासनाला मान्य उच्च न्यायालयाने कळवलं. दरम्यान निवडणुकी नगरपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती आणि मग शिर्डीकर सर्व पक्ष सर्व ग्रामस्थ एकत्र आले. नगर परिषद जर होणारच आहे, पुन्हा नव्याने निवडणूक लागणार आहे, तर आपण ह्या नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकू म्हणून सर्व पक्षाच्या मान्यवरांनी, शिर्डीतील सर्व नागरिकांनी ह्या नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला. आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये काही असंतुष्ट लोकांनी फॉर्म भरले. खरं ही प्रक्रिया त्यांना माहीत होती, ते काही त्यांचं अज्ञान होतं असं नाही, परंतु त्यांनी या निवडणुकीमध्ये भाषणं केले बहिष्काराच्या सभेमध्ये आणि आम्ही सर्व गावाबरोबर होतो अशी भाषणं केली आणि अशा लोकांनी पुन्हा जाऊन फॉर्म भरले हे काही संयुक्तिक नव्हतं, योग्य नव्हतं. दरम्यान ही प्रक्रिया जोरात सुरू होती. या नगरपंचायतची नगरपरिषद होण्यासाठी माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माननीय आमदार बाळासाहेब थोरात, त्याचप्रमाणे माननीय आमदार आशुतोष दादा काळे, त्याचप्रमाणे या लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय लोखंडे साहेब यांनी सर्वांनीच शासन सर्व चांगले प्रयत्न केले आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही सर्व ग्रामस्थ सर्व पक्षाचे मान्यवर भेटलो. त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना तात्काळ सांगितलं, माननीय विखे पाटील त्यांच्याशी बोललेच होते की मी आदेश लवकर काढतो. त्याप्रमाणे त्यांनी काल गुरुवार होता, बाबांचा वार होता, त्यावर माननीय एकनाथ शिंदे साहेबांची स्वाक्षरी झाली आणि आज सकाळी मला माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी ही माहिती दिली आणि आज आनंदोत्सव ह्या शिर्डी शहरामध्ये सर्वच पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी साजरा करत आहे आणि ही फार मोठी चपराक आहे की शेवटी गाव गाव असतं, गावाबरोबर सर्वांनी राहिलं पाहिजे हीच आपली सर्वांची भावना होती, पण काही लोकांनी ते लक्षात न घेता हा जो काही उद्योग केला त्यांनाही साहेबावर सद्बुद्धी देतील अशी मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आज खरं म्हणजे शिर्डीच्या ग्रामस्थांमध्ये नगरपंचायतचं नगर परिषदेमध्ये रूपांतर झाल्यामुळे मोठा जल्लोष झाला. अनेक मान्यवरांनी फोन करून सगळ्यांचं आमच्या प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं, पण ही गोष्ट शक्य होताना गावाची एकजूट आणि नेत्यांची साथ ह्यामुळं आजच्या नगरपरिषदेवर शिक्कामोर्तब झालेला आहे. हे होत असताना पहिल्यांदा नगरपंचायत होताना शिर्डीकरांनी पूर्णपणे एकत्रित लढा दिला, येड्याला ते लढायला पण यश आलं. नंतरच्या काही कालावधीमध्ये काही शिर्डीतल्याच लोकांनी फॉर्म भरून पहिल्यांदा 2 भरले, नंतरच्या काळामध्ये परत 4 भरले, अशा प्रकारचं 6 केल्यानंतर नगर परिषद होती का नाही याची शंका बऱ्याच शिर्डी ग्रामस्थांना होती, पण आम्हाला खात्री होती जेव्हा एकनाथ शिंदे साहेबकडे गेलो, राधाकृष्ण विखे पाटील असतील, बाळासाहेब थोरात साहेब असतील, आशुतोष दादा काळे असतील, त्यानंतर अनेक मान्यवरांमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं महत्त्वाची भूमिका, या सगळ्या भूमिकेमध्ये सगळ्यांनी सांगितलं का यामध्ये पूर्णपणे शिर्डीची नगर परिषद होऊ शकते, त्याच्यामुळं आम्ही सगळे शिर्डीकर निश्चिंत राहिलेलो आहे. आणि मला ह्यानिमित्ताने आपल्याला एवढंच सांगायचं आहे, ज्या 6 लोकांनी तर फॉर्म भरले त्या 6 लोकांनी आता खऱ्या अर्थाने शिर्डी नगर परिषद झाली तर तुमच्या नवरा बायकोला उभे राहून निवडून येऊन दाखव एवढीच माझी त्यांना अपेक्षा. आणि आता खऱ्या अर्थाने त्यांची 500 रुपयाची जी दाणत आहे ती खऱ्या अर्थाने दाखवायची आता नगरपालिका नगरपरिषदेमध्ये आणि त्यांनी उभं राहून दाखवायचं एवढीच माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. माझे जवळचे मित्र आहे पण त्यांना या निमित्ताने आपल्या माध्यमातून सांगतो की तुम्ही उभेच राहा, बायकोला उभं करा, तुम्ही स्वतः उभे राहा आणि नगर परिषदेमध्ये निवडून द्या, अशा प्रकारची त्यांना विनंती करतो. समस्त गावकरी, जनता, नेते आणि सर्वांच्या एकतेचं हे प्रमाण आहे. आमच्या पक्षाच्या काही लोकांनी आमच्या वरिष्ठांचे आदेश डावलून ह्या एकतेला जो कलंक लावण्याचा प्रयत्न केला तो साफ करण्याचं काम आमच्या वरिष्ठांनी आमच्याकडे सोपवलं होतं. आमच्या काही वरिष्ठ लोकांनी त्यांना निलंबित केलं, पक्षातून काढलं, तरीसुद्धा हे नगरपंचायतीचं नगरपरिषदेमध्ये रूपांतर होणं फार गरजेचं होतं.
त्याशिवाय अंतिम स्वरूप येणार नव्हतं आणि ते आजच्या आदेशाने अंतिम स्वरूप आलं आहे। शिर्डी नगरपंचायतची नगरपंचायत नगरपालिका झाली आहे, नगरपरिषद झाली आहे, त्यामुळे आज गावच्या एकतेचा पुन्हा एकदा विजय झालेला आहे आणि गावाच्या एकतेला जी गालबोट लावणाऱ्या लोकांना हा एक प्रकारचा धडा मिळाला आहे आणि भविष्यात कोणी गावच्या एकतेला धक्का लावण्याचा प्रयत्न करू नये, त्यांच्यासाठी हा एक सबक आहे, हे सगळ्यांनी लक्षात घेऊ आणि अशीच एकता गावच्या विकासासाठी आम्ही इथून पुढे कायम ठेवू। ही आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमच्या पक्षप्रमुख बाळासाहेब थोरात, आपल्या तालुक्याचे नेते आमदार राधाकृष्णजी विखे साहेब आणि तमाम पक्षांच्या नेत्यांचा आदर करून आम्ही इथून पुढेही गावच्या विकासासाठी प्रयत्न करू। पक्षाच्या वतीने व संपूर्ण शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने खरोखर या संपूर्ण गावाच्या एकजुटीला मी सलाम करतो की आज खरा गावाचा विजय झालेला आहे। सन्माननीय या शिर्डी मतदारसंघाचे आमदार नामदार राधाकृष्ण विखे पाटील, शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष दादा काळे पाटील, तसेच काँग्रेस पक्षाचे बाळासाहेबजी थोरात, आमचे पक्षाचे आमदार राजूदादा पाटील, या सर्वच लोकांनी शिर्डी ग्रामस्थांची शिर्डी नगरपंचायतीची नगर परिषद होण्यासाठी अतिशय शिर्डी ग्रामस्थांना साथ दिली, त्याबद्दल मी सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने माझ्या मनसे पक्षाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करतो। तुम्हाला या निमित्ताने मला एक सांगायचं आहे, या शिर्डी शहरामध्ये या शिर्डी गावाचा इतिहास आहे की जर बाबांनी एकदा आशीर्वाद ठेवला तर जे विघ्न संतुष्टी लोक असतात, जसं आता गावात काही लोकांनी फॉर्म भरले होते, माझ्या वार्डातही फॉर्म भरला होता, मी तर आता मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आता खरोखर जी निवडणूक लागल त्या निवडणुकीमध्ये फॉर्म भरून जनतेतून जनतेचं मत घेऊन निवडून यावं, आम्ही त्यांची गावातून मिरवणूक काढू। एवढेच बोलून मी शिर्डीकरांच्या वतीने आपल्या चॅनलच्या माध्यमातूनही आपण सर्व शिर्डीकरांना खूप साथ दिली, त्याबद्दल मी आपले चॅनलचे अभिनंदन करतो। नगर परिषदेचं रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध स्तरावरती जे प्रयत्न केले त्याबद्दल शिर्डीचा एक नागरिक म्हणून मी या शासनाचे आभार मानतो। त्याचप्रमाणे या तालुक्याचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील, तसेच या महाराष्ट्रातील मंत्रीगण आणि आमच्या गावचे सर्व पक्षातील नेते यांनी जे गेल्या 3 महिन्यापासून जे आटोकाट प्रयत्न केले आणि या शिर्डी नगरपंचायतीला नगर परिषद करून आणली, त्याबद्दल मी यांचे सर्वांचा आभार मानतो आणि महाराष्ट्र शासनाचे देखील या ठिकाणी आभार मानतो। प्रतिनिधी अभिजित डाकरगे, OS News, शिर्डी।